तुझ्या येण्याने घर पवित्र होऊ दे. या घराला पुन्हा एकदा सुखाचे दिवस दाखव. जी प्रगल्भता मला तुझ्या बोलण्यात दिसते ती इतर कोणाच्या बोलण्यात का दिसत नाही? ताई आज अमृतता येऊ होती ना. तुमच्या घरावर आलेलं एवढं मोठं संकट मी दूर करणार आहे. त्याची काही ना काही किंमत तर मोजावी लागेलच ना. किंमत सांगा. 1 कोटी. तुम्ही आम्हा नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. मला शोभत नाही आणि मी तिला घेऊन जाणारच. साहेब नुकतेच मंत्री झालाय तुम्ही, कशाला आ बैल मुझे मार करताय? कुठल्या तरी स्कॅन्डल मध्ये अडकाल आणि मीडियावाले माहितीच आहे तुम्हाला, हात धुवून मागे लागतील. दास घाबरू नकोस, तुझ्यावर हात उचलणार नाही मी. निघेतून नाही तर पश्चाताप करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही तुला. आपण बोलू नंतर फोनवर दोघेच. मी बघतो याच्याकडे. वा माझ्याकडे दे, मोदक कसे खायचे हे आज त्याला शिकवतोच नाही. काही गरज नाहीये त्या बाबतीत, तो तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढे. तसं नाहीये, उकडीचे मोदक खायची एक पद्धत असते. उगाच नाही खायचं ते, हे बघ काय करायचं असतं, असा मोदक घ्यायचा, त्याच्यानंतर वरती तो असा फोडायचा, मग त्याच्यात 1 चमचा असं तूप सोडायचं. हा मग वाटलं तर अजून एखादा चमचा तूप सोडायचं, मग 3, 4, 5 हवे तितके चमचे तूप सोडायचं आणि मग आपलं सारण असं लुसलुशीत होतं ना, मग वरती ते असं लावून टाकायचं पुन्हा आणि खाऊन टाकायचं पटापटा. नाही म्हणजे नाही. अगं असं काय करतेस तू? नाही नाही बघ, काय करताय तुम्ही? तिची द्यायची इच्छा नाहीये ना, मग मांजरासारखं तिच्या मागे पुढे कशाला करताय? हातात घेऊन बघा मोदक, तुलाही खावासा वाटेल. अजून नैवेद्य नाही दाखवलाय म्हणून. अगं तिला काय सांगतेस, यातले निम्मे ती संपवेल बघ तू. मोदक नाही बाई, 1 मोदक म्हणजे 400-500 कॅलरीज, अजिबात नाही. चला आपण निघूया, तिला मोजू दे त्या कॅलरीज वगैरे मोजू दे. चला 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 चला.
काय नाही ते काय ते मी का काय करत काय करतीस काय नाही ते हातात घेऊन मी ते काय वजन बघत होतीस 70 ग्रॅम आहे मी मोदक खात नव्हते मग खा चांगले असतात तब्येतीला खा खा अहो पण अजून नैवेद्य नाही दाखवलाय कोणी पाहिलं तर हा एक काम कर मांजर कसं डोळे मिटून दूध पितं की नाही डोळे मीट आणि खाऊन टाक सगळे नाही कवड घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव गुरुजी सावकाश होते हो दादा मोदक लहानपणी तुला लय आवडायची की नाही मोदक आण तिच्या मारी नरसिंहा मोदक तुला खूप आवडतात आज जानकीने केलेत मोदक पांडो जी सर एक वाटी आण आणि हे सगळे मोदक काढून घे अर्धा अर्धा तुला नको असेल तर मला घाल जानकी वहिनीने केलेले आहेत ते असे फुकट नाही दवडायचे ते नरसिंहा नैवेद्याचं ताट आहे ते तुला ते सगळं खावंच लागेल माफ करा साहेब थोडा उशीर झाला पुण्यातले दोन बांधकाम व्यावसायिक आले होते
वाकनीस, एका वेगळ्याच कामासाठी मी तुम्हाला इथे बोलवले. तो राधिकाचा नवरा तिला जरा जास्तच त्रास देतोय, त्याचा बंदोबस्त करा. साहेब, बंदोबस्त करा म्हणजे नक्की काय करायचं? वाकनीस, आता मी तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज आहे का? साहेब, त्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, त्यामध्ये आपण अशा पद्धतीने पडायचं म्हणजे. हे बघा वाकनीस, आता हत्तीचा नाही माझा प्रश्न आहे, कारण ती माझी स्टाफ मेंबर आहे. उद्या तुमच्या बाबतीत असं कुठला प्रश्न निर्माण झाला तर मला लक्ष घालावं लागेल ना वाकनीस. ठीक आहे साहेब, काय करू तुम्ही सांगा. गायब करा, आणि फक्त घरातूनच नाही तर या शहरात सुद्धा दिसता कामा नये. जरा जास्त शिंग फुटलेत त्याला. ठीक आहे, मी त्याला समजावतो. नुसतं समजावू नका, सामान बांधून निघायला सांगा. या घरातल्या कोणाचा हात आहे त्याच्या डोक्यावर कळलंय मला, त्यामुळे जरा नीट समजाव. ठीक आहे. आणि माझा माणूस म्हणून या प्रकरणात लक्ष घाला. या घरातल्या बायकांना खुश करायचं म्हणून काय करू नका, कळते ना? होय सर, तुम्ही म्हणाल तसंच होईल. या अत्याबाई, संजय सातपुते काय भानगड आहे? या प्रकरणाची भानगड केलीत का तुम्ही? मी नाही, साहेबांनी. तुमच्या साहेबांना म्हणावं आता मंत्री झालात तुम्ही, या लहान सहान भानगडीत नका लक्ष देऊ. नाही, या प्रकरणामध्ये मला साहेबांच्या शब्दाबाहेर नाही जाता येणार. असं साहेबांचं मत आहे? तसं नाही अत्याबाई, मला साहेबांनी संजयचा बंदोबस्त करायला सांगितलंय, म्हणजे इथून शहराबाहेर हाकलायला सांगितलंय. आणि तुम्ही नंदीबाईला सारखी मान डोलवलीत, हो ना? अत्याबाई, जर मी हे काम केलं नाही तर हे काम परशु शेठकडे जाईल, आणि परशु शेठने केलेला संजयचा बंदोबस्त आपल्याला थोडा महागात पडेल. अरे, पण काही मधला मार्ग नाही काढता येणार का? नाही, सध्या तरी मला मधला मार्ग कुठलाच सापडत नाहीये, आणि तुम्ही तो निर्माण करण्याचा पण प्रयत्न करू नका. हे तुमचं मत तुम्ही मला सांगताय का तुमच्या साहेबांचं मत माझ्यापर्यंत पोहोचवताय? अत्याबाई, मला माहिती आहे तुम्ही सगळं साहेबांच्या भल्यासाठीच करताय, पण मला वाटतं आपण थोडी वाट पाहूया. संजयला तात्पुरता जायला सांगूया, आणि योग्य वेळ आली की बाहेर काढू. ती योग्य वेळ लवकरात लवकर आणणं हे तुमचंच काम आहे. ठीक आहे अत्याबाई, मी संजयला सांगतो अत्याबाईंनी तात्पुरतं हे प्रकरण थांबवायला सांगितलंय. येतो मी. श्री पार्थिव सिद्धि विनायकाय नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. श्री पार्थिव महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पुष्पं समर्पयामि. श्री पार्थिव महागणपतये नमः. वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः. आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यता. श्रीपार्थिव महागणपतये नमः.
नरसिंहा, नैवेद्याचं ताट आहे ते. तुला ते सगळं खावंच लागेल. यावर्षी आमच्या घरी अचानक आलास, पण ते आमच्यासाठी चांगलंच झालं. आता तू असंच दरवर्षी आमच्याकडे यायचंस. मला आता कळतंय तुला विघ्नहर्ता का म्हणतात ते. बोला वाकणी साहेब, कशासाठी बोलवलं? नाही म्हणजे आत्याबाईंनी 1 करोड तुमच्याकडे दिले की काय? पैसे नाही दिले, निरोप दिलाय तुमच्यासाठी. औ म्हणजे पैसे आज मिळणार नाहीयेत, कधी उद्या परवा. निरोप असा दिलाय की निरोप नाही, आदेश. आदेश दिलाय तुम्हाला, तुम्ही जिथून आलात त्या दिशेला परत जा. वाकणीस काय बोलताय? तुम्ही त्या दिवशी साहेबांसमोर येऊन फार मोठी चूक केलीत. अहो पण आज ना उद्या त्यांना कळलंच असतं ना. संजय राव, गांधारीच्या पोटातलंही गुपित लपून राहिलं नव्हतं. आज ना उद्या सगळ्यांनाच कळतं, पण तुम्ही चुकीची वेळ निवडली. मग अशा कामात त्या मुहूर्त बघून वागायचं का? मुहूर्त नाही, माणूस बघून वागायचं असतं. परत जर साहेबांसमोर आलात तर जीवानिशी जाल. आत्याबाईंशी डील झालंय माझं. विसरून जा, परिस्थिती सगळी निवडली की परत बोलावू तुम्हाला. हो, तुम्हाला काय मी आलतू फालतू माणूस वाटलो काय? मनात येईल तेव्हा बोलवायचं, मनात येईल तेव्हा हाकलायचं. हे बघा, या प्रकरणामध्ये साहेब स्वतः लक्ष घालतायत. तुमचे साहेब काय स्वतःला चंगेज खान समजतायत काय? काहीतरी चुकीचं बोलाल तर तुमचा खेळ माझ्या हातूनच इथे संपेल. चला निघा. तुम्ही बोलावलत मला. राधिका, इथून पुढे त्या संजय सातपुतेचा तुला त्रास होणार नाही. आभारी आहे मी. आभार मानण्या इतकं काही केलं नाही का मी? तसं नाही नरसिंहराव, माझ्यासमोर 2 मोठे प्रश्न उभे होते, त्यातनं 1 प्रश्न तुम्ही सोडवलाय. दुसऱ्या प्रश्नावरही विचार केलाय मी. म्हणजे? राधिका, तू हे घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा विचार मनातून काढून टाक. नरसिंहराव, सगळी व्यवस्था झाली आहे. तरी सुद्धा मी तुला जाऊ देणार नाही. या संजय सातपुते प्रकरणानंतर मी तुला कुठेतरी एकटीला राहू देणार नाही. हे बघा, तुम्ही त्या माणसाच्या नादी नका लागू. सगळं चांगलं चालू असताना मध्येच घोळ नको. घोळ घालण्यासाठी तो शहराच्या आसपास सुद्धा फिरकणार नाही याची खबरदारी घेतली मी. फक्त तू इथे थांब, मला गरज आहे तुझी. प्लीज, मला इथे थांबायला भाग नका पाडू. खरंच सगळं चांगलं चाललंय तुमचं. चांगलं चाललंय, पण ते पाहायला, तो आनंद वाटून घ्यायला माझी अमृता माझ्या सोबत नाही. मग वाट कसली पाहताय? बोलवा ना तिला. मी बोलावल्यावर ती येणार नाही, म्हणून तू तिच्याकडे जा. मी युगंधरा सरतापेंच्या घरी. हे बघ, तिचं माझ्याशिवाय राहते, त्यामुळे ती दुसऱ्या कोणाला त्रास देणार नाही. फक्त पांढरा कपाळ घेऊन जगणाऱ्या त्या बाईची सवय
अमृताला होऊ द्यायची नाही मला. नरसिंहराव ते राधिका तू मला नाही म्हणू नकोस. तू जेव्हा जेव्हा मला मदत केली असते तेव्हा तेव्हा मला यश मिळाले. ठीक आहे, करेन मी तुमचं हे काम.